इकडे आपलं आहे एसी सीटिंग या साइडला, तर आपण सुरमई थाली पण मागवणार आहे, पापड थाली मागवणार आहे, प्रॉन थाली मागवणार आहे, कारण गिरगावमध्ये खूप कमी ऑप्शन आहे नॉनव्हेज साठी तर आहे. मला अरे बोला बोलो, केक कापायचा, केक कटिंग करून घेऊया. आणि हा केक खास बनवलाय ताईने, स्पेशल गुलाबजामुन केक. हा बघा, प्रॉन्स प्रॉन्स थाली, पण आईने मागवले वडे. आणि हे चिकन आहे ना, चिकन वडे, हे चिकन वडे आहे. सो एक नंबर. आपल्या गिरगावमध्ये ना नॉनव्हेज हॉटेल खूप कमी आहे. चिकन थाली 220, पॉम्प्लेट थाली म्हणजे आपली पापलेट थाली, हे तेच गोमंत आहे त्याच्या माहिती आपण तुमचं देतो. मला मी किचन पण दाखवतो केवढं क्लीन आहे ते. पण इकडचे माणसं खूप छान आहेत बोलायला, सर्विस तर पटापट येते आणि खूप छान आहे. तर म्हणजे 12 वाजले आहेत आणि सर्व आपले सासूरवाडे आलेले आहे केक घेऊन. आमचा बर्थडे आहे म्हणून चला सुरू करा. आणि सासूबाई तिकडे आपण केक होय आणि भेटूया डायरेक्ट उद्या. नमस्कार मंडळी, तुमचं आपला युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्राम माईकचं मनापासून स्वागत आहे. आज तारीख आहे 29 जुलै आणि माझ्या बायकोचा बर्थडे आहे. तुम्ही लास्ट शॉट जो पाहिला होता ना, तो आपण सकाळी म्हणजे आज 12:01 रात्रीची ऑफकोर्स केक कटिंग केलं होतं. माझी सासूरवाडी आली होती खास केक घेऊन, केक कटिंग वगैरे केलं. मग त्यानंतर आपण सकाळभरामध्ये सकाळी देवळात गेलो, मग दुपार जरा आराम करून संध्याकाळी बाहेर पडलो. ॲक्च्युली कसं आहे, माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला दोघांना मॉल फिरायला खूप आवडतं, मॉल हॅमलेट्स वगैरे पाहायला खूप आवडतं. पण आपण फिनिक्स मॉलला गेलो, तिकडे टाइमपास वगैरे केला, थोडंफार खाल्लं आणि आता घरी आलेलो आहोत. तर आपण प्लॅन केलं की आपण आपला बायकोचा बर्थडे सेलिब्रेट करूया गिरगावमध्ये एका असं उत्कृष्ट नॉनव्हेज सी फूड रेस्टॉरंटमध्ये. तर ते हॉटेलचं नाव आहे साईबनी गोमांतक. आणि फक्त मी, अमू किंवा बाबू नाही, आपण पूर्ण फॅमिली आहोत. लाईक आई पण ऑफकोर्स इकडे मुंबईलाच आहे, तर आपण आईला पण घेऊन जाणारच आहे. प्लस माझी बहीण, तिचा मुलगा सोहम म्हणजे माझा भासा सोहम, आणि ऑफकोर्स माझे जिजू बाहेरगावी गेले आहेत, मग ते काय जॉईन करणार नाही. आणि आपली पूर्ण सासूरवाडी आहे या पार्टी. ॲक्च्युली माझी मॉन्सून कोकण सिरीज चालू होती, म्हणजे लास्ट वर्ग मी पाहिलं असेल मार्लेश्वर टू लांजीचा प्रवास असा. ॲक्च्युली अजून 2 व्हिडिओ बाकी आहेत कोकणातले, ते ऑफकोर्स पुढे घेतीलच. पण हा कसा बड्डेचा आहे, तर म्हणून फ्रेश फ्रेश टाकलेलं बरं. म्हणून तुम्ही व्हिडिओ बघता सोमवारी आणि आपण शूट केला आज 29 जुलैला शनिवारी. तर काय करूया आपण, आता आपण बाईक काढूया आणि डायरेक्ट थेट भेटूया आपण डायरेक्ट त्या हॉटेलजवळच. तर मंडळी आता आपण निघूया, पण निघायच्या अगोदर आपण विश करूया व्हेरी हॅपी बर्थडे फ्रॉम माझ्याकडून पण आणि आपल्या ट्रॅव्हल ग्राम माईल्स फॅमिलीकडून पण. म्हणजे हे कॅमेरा समोर विश करतोय मी, बाकी सकाळी विश करून झालं सर. तर आता आपण डायरेक्ट निघूया आपण हॉटेलला. कुठं ते निसरलो, साईबिनी गोमांतक. साईबिनी गोमांतक एक नंबर नॉनव्हेज हॉटेल आहे. पडला हेल्मेट पडला माझा. मंडळी आपण येऊन इकडे पोहोचलो आहोत. ही ते ठाकूर, हा तो ठाकूर सिग्नल आहे. इथून लेफ्ट मारलं की आपण स्ट्रेट जातो विनय विनय हॉटेलकडे. ह्या रस्त्याला बरोबर इकडे जवळच आहे साईबिनी गोमांतक सी फूड स्पेशल. आपण जाऊया आत, चला. तर आता आपण असं आत आल्यावर इकडे सेटिंग वगैरे पण या साईडला असतेच, नो डाऊट. खूप सेटिंग आहे इकडे. पण आपण केलं इकडे एसी सीट आहे. या ठिकाणी गेलात तर आपलं, हा बघा इकडे आपलं आहे एसी सीटिंग या साईडला. आपली अर्धी मंडळी याची बाकी आहे, 10 लोकांसाठी परफेक्ट आहे. इकडे लहान आहे म्हणजे मस्त आहे, म्हणजे अजून 15 लोक आली तर हा अख्खा, हां, गेट टुगेदर करायला मस्त आहे, खूप छान आहे. मग इकडे काही लोक बसतील, इकडे काही लोक बसतील, पण आपण हा वाला सीट घेतलेला आहे. हां तसं आहे, ते सही आहे, एक नंबर. आता एक एक करत मेंबर येत आहेत, पल्लू आलेले, आता बाकीचे एक एक करत येत आहेत. तर इकडे बाकीचे मंडळ आलेले आहे, सासूबाई आलेली आहे, आईच्या बाजूला बसलेली आहे, आणि तिकडे बाकीचे आलेले आहेत. हाय करा रे,
आणि बाकीचे म्हणजे माझी ताई आणि सोम याचे बाकी आहेत. असं झुबुक झुबुक होतं, झुबुक झुबुक. तर असं मेन्यू आहे त्यांचं साई बनी गोमांतक. तर हे सर्व त्यांच्याकडे अवेलेबल आहे, क्रॅब लॉलीपॉप, मालवणी फिश फिंगर वगैरे, चिकन क्रिस्पी वगैरे. हे असं यांचं मेन्यू काहीतरी आहे. हे बघा, तर तिकडे ते ऑर्डर चालू आहे आणि आपलं ऑर्डर ॲक्च्युली यांच्याकडे आता सुरमई अवेलेबल नाही आहे. तर प्रॉन्स थाली आहे सुरमई, हां सुरमई आहे, सुरमई अगोदर नाही बोललो, सुरमई आहे. तर आपण सुरमई थाली पण मागवणार आहे, पापड थाली मागवणार आहे, प्रॉन्स थाली मागवणार आहे, काही चिकन थाली पण आहे आणि एक वेज थाली आहे थाईची, सांगतो ती. हा बा, आले आले आले, आत्ताच आत्ताच नाव घेतलं सोहम आणि ताई आलेली आहे. आणि ताई खास केक घेऊन आली आहे, आणि ताई आणि ताई केक घेऊन आलेली आहे. थँक्यू ताई. आणि ताईचं व्हेज आहे, फक्त एकटीच व्हेज खाणार आहे. आणि ताई स्पेशल भाजी आहे, पडवळ कुठली भाजी आहे? पडवळची जाऊ दे, मला चपाती आणि भाजी जाऊ नको, मी चपाती आणि हेही सांगते. सोम का तरी साडी सांगितली दादा, चिकन थाली, चिकन वाडे सांगितले. थँक यू सो मच. आपलं नाव? गोपाल काका आपल्या बरोबर आहे, ते इकडचे ओनर्स आहेत. आणि थँक्यू तुमचं हे साहेबांनी गोमंत इकडे आणल्याबद्दल गिरगावमध्ये, कारण गिरगावमध्ये खूप कमी ऑप्शन आहेत नॉनव्हेज साठी. अरे वा, हा मस्त मजा, खूप खूप छान वाटत. थँक्यू सो मच. नाही गिरगावमध्ये मिळणारच, काय करा, हे तर आहे. थँक्यू मला. अरे बोला, बोलत केक कापायचे ना, बोलते मला. तर मंडळी सर्व जमलेले आहेत, ऑर्डर दिलेली आहे. तर ऑर्डर पण डिफरंट म्हणून केले आणि आपण थाली सिस्टम मागवले, लाईक बोंबील थाली, मग प्रॉन्स थाली, मग चिकन थाली आणि मग सुरमई थाली, पापलेट थाली, हे असं डिफरंट डिफरंट व्हरायटीमध्ये दाखवलं, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की इकडचं आपलं थाली कशी आहे, टेस्ट कशी आहे, दाखवून तुम्हाला सांगणार आहे. आणि प्लस एक वेज थाली आहे ताईची, ताईची वेज थाली असणार आहे. तर बरं वाटतं मला. वेज थालीने सांगितले चपाती आणि काय, पनीर टिक्का, पनीर टिक्का मसाला आणि चपाई सांगितली तिथे, थाळी सांगितली नाही आहे. आणि बाकीच्या लोकांनी बाकी दोन चिकनवाले आहेत, बाकी फिशवाले. तर आल्यावर तुम्हाला दाखवेन आणि कशी टेस्ट तुम्हाला सांगणार, पण त्याच्या अगोदर आपण हा केक कटिंग करून घेऊया. आणि हा केक खास बनवला आहे ताईने, ताईचं होममेड बिझनेसच आहे, फ्रेश बेक नावाने इंस्टाग्राम आयडी फ्रेश करतो आहे, मी नक्कीच फॉलो करा. खूप छान, खूप छान छान केक बनवते, म्हणजे खूप व्हरायटीमध्ये ते केक असतात, रसमलाई, मग अजून काय काय असतात तू सांग. रसमलाई आहे, गुलाबजाम आहे, कुल्फी फालू आहे, मावा कुल्फी केक आहे, त्याच्यानंतर काजू कतली आहे फ्युजन केक्समध्ये, खूप अजून बाकीचे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. आणि तो शो आणि म्हणजे आम्ही आमचं कधी पण काय सेलिब्रेशन असेल ना, तर आम्ही फ्रेशबुक ऑर्डर करतो बिंदास. डिस्काउंट पण आम्हाला चांगला मिळतं ना, आपल्या रिलेटिव डिस्काउंट चांगला मिळतं, म्हणजे आमच्यासाठी फ्री मध्ये असतं, आमच्यासाठी फ्री करा, आमच्यासाठी फ्री मध्ये असतं. इंस्टाग्राम आणि टेलिफोन नंबर मी फ्लॅश करतो, ते नक्कीच कॉल करून ऑर्डर शकतात. आणि डिलिव्हरी कुठे पण ना, सर्वीकडे असतो, मोस्टली दादर बिदर वगैरे सर्वीकडे. गिरगावमध्ये तर डिलिव्हरी असतेच असते फॉर्च्युनर. तर आपण आता हा केक ओपन करतो. आमो हॅपी बर्थडे, चला केक ओपन करूया. ओहो, आणि हा वाला आपला आहे स्पेशल गुलाबजामुन, स्पेशल गुलाबजामुन केक. हा बघा, दाखव दाखव, हा बघा. हे गुलाबजाम पीस वरती पण खाली पण असतात ना, मध्ये पण आहेत. अरे वा, क्या वा, सही आहे, मस्त आहे रे. हां, डेकोरेट 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 डेकोरेट. तर जसा आपण केक असं ओपन केला ना, हे बघा इकडे बघा, पार्टी बघा, माणसं बघा जमा झाली आहेत खायला. चला आता केक आपण कटिंग सुरू करूया. Happy birthday to you.
खूप मस्त आहे हा जो गुलाब जामुन आहे हा वाला थँक यू हा वाला केक जो ताईने आणला होता ना बनवला होता एक नंबर आहे गुलाबजामुन वरती पण खाली पण हा हे बघा गुलाबजामुन लेयर आहे गुलाबजामुन तीन लेयर आहे दोन लेयर आहे दोन लेयर आहे सही आहे रे नक्कीच ताईकडून ऑर्डर करा एक नंबर आहे सर्वात इकडे आपल्या टेबलवर आलेली आहे प्रॉन्स थाली पण आईने मागवले होते वडे आणि सोलकढी आहे आणि ही रस्सा आहे आणि चटणी आणि हे सांगितलं होतं आपण प्रॉन्स फ्राय थाली चला सुरू करा आणि हे ताईचं आलं आहे व्हेज पनीरची भाजी आणि चपाती ताई एन्जॉय आणि हे चिकन आहे ना चिकन वडे आहे सोलकढी रस्सा चिकन आणि हो सांगतो ना सेम चिकन थाली हिनी पण चिकन सांगितलंय विथ भाकरीवाला आणि पल्लूचा प्रॉन्स असं आणि बाबूसाठी फिश फिंगर आणि चपाती हे अजून एक फिश फिंगर करा सांगितलं ना तर आपली पापलेट थाली आलेली आहे आपलं सोलकढी सेम रस्सा चटणी चपाती पापलेट ऑफकोर्स भात नंतर येईल आणि अमूची हाय सुरमय थाली सेम सर्व बाकी सुरमयची फक्त फिश आयटम चेंज होते इकडे सुरमय आली हा प्रॉन्स तिने आता घेतलेत आणि हे प्रॉन्स मसाला आहे ना प्रॉन्स मसाला हा ही वाला आहे हे सर्व झुबुक झुबुक असेल जात इग्नोर करा कारण लाईटिंगमुळे तर आपण आता तर आपली सर्व थाली आलेली आहे फक्त आईची राहिली आहे बोंबील थाली ती आयटम शेवटी आहे सेमच असणार आहे बाकी आयटम फक्त बोंबील फ्राय त्याच्यामध्ये ॲड असेल बाकी चपाती सोलकढी आणि बाकी सेमच असतात तर आता आपण ह्याचा ह्याच्यावर टाव मारूया आणि जी टेस्ट कशी आहे तुम्हाला सांगतो तर आपण हा प्रॉन्स वाली तुकडी उचलली आहे सासूबाईच्या प्लेटमधून एक नंबर दोन आयटम आहे मसाला किंवा हा सर म्हणजे दोन ऑप्शन आहेत एक फक्त प्रॉन्स फ्रायवाला आणि एक फक्त मसाला प्रॉन्सवाला तसं प्रॉन्स खूप छान आहे तर आपण आपल्याकडे आपली आता पापलेट फ्राईड टेस्ट करतो आहे पापलेट पण एक नंबर आहे फ्रेश आहे फ्रेश तर आपण आता सुरमय ट्राय करतो असते वेगळं आपण प्रॉन्स फ्राय पण मागवलेले आहे असं येतं काहीतरी आईची फायनल बोंबील थाली आलेली आहे सेमच आहे बोंबील फक्त सेमच थाली असते फक्त फिश आयटम वेगळा असतो बोंबील तुम्ही ॲड केले ऑफकोर्स भात नंतर येईलच तर आता आपण सुरू करूया तर हे जे आहे ना आपलं रस्सा जसं रस्त्याची टेस्ट पण एक नंबर आहे आता मी हा बोंबील ट्राय करतो जो आईच्या प्लेटमध्ये आली होती क्रिस्पी आहे आणि खूप छान आहे फिशचे फ्लेवर एकदम मस्त आहे वाले सिरियसली जेवढं पण आपण सांगितलं होतं लाईक प्रॉन्स थाळी म्हणा कोंबी थाळी म्हणा पापड थाळी म्हणा सुरमई थाळी म्हणा कोंबडी वडे म्हणा म्हणा एक नंबर टेस्ट आहे एक नंबर टेस्ट ते फ्लेवर त्याचे एक नंबर आलेले आहेत प्रॉन्स फ्राय एक नंबर आहे आणि फिश फिंगर पण सांगितलं होतं ऑफकोर्स ते मी शूट करायच्या अगोदर लोक संपवलं तर कांट हेल्प तेच म्हणतो आणि कसं ना आपलं गिरगावमध्ये ना नॉनव्हेज हॉटेल खूप कमी आहे सिरियस खूप कमी आहे म्हणजे ऑप्शन्स आपल्याला मिळतच नाही नॉनव्हेजसाठी तर हे साईबिनी गोमांतक जे ओपन झालं आहे हल्लीच ओपन झालं आय थिंक तो 60 मिनिट झाले असते मॅक्सिमाइज झाला एक नंबर काम केलं ओपन करून सिरियस मग कधी पण आपल्याला गिरगावमध्ये खायचं असेल नॉनव्हेजनं किंवा तुम्हाला इकडे कधी आला गिरगाव साईडला आणि तुम्हाला नॉनव्हेज खायचं असेल तर साईबिनी गोमांतक नक्की ट्राय करू शकता फॉर शुअर तर ही आपली राईस आलेली आहे राईसची क्वांटिटी पण बरी आहे बाकी चपाती पण खूप छान आहे इव्हन भाकरी वडेसुद्धा छान आहे तर आपलं बिल किती झालं हे तुम्हाला एंडिंगला सांगेनच मी पर थाली कशी वगैरे आहे त्यामुळे बिल आलं तुम्हाला दाखवून येतो मला मी कितीला येते तर आपण पहिला
मस्त एन्जॉय करतो इकडे जेवण. म्हणजे आमचा बर्थडे एकदम मस्त सेलिब्रेट झाला ना. एक नंबर झाला माझ्या आवडीप्रमाणे. हां म्हणजे म्हणतो मे मध्ये जेव्हा आम्ही जेवळ आलो होतो तेव्हा सुरू झालं होतं तो खूप आवडलं होतं. म्हणतो विचार केला की परत येऊ घेऊ व्हिडिओ म्हणू शूट करा. हां मी तो कॅमेरा घेऊन नव्हतो गेलो आता जेवायला गेलो होतो पण जेवण भारी आवडलं सिरियसली. म्हणून सगळे फिश फ्रेश टेस्टी आणि एक नंबर. आणि थाळी अशी की पोट भरशी थाळी. मी विचार केला की परत यायचं जेवायचं शूट करायचं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कारण गिरगावमध्ये ऑप्शन खूप कमी आहेत नॉनव्हेजसाठी. त्यासाठी घेऊन भेटतो. तर आपलं सर्वांचं जेवण झालेलं आहे. तिकडे पण सर्व आटपलेलं वगैरे आहे. तर आता सोल किडी पिते आमो. छान आहे खूप छान मस्त ठीक वगैरे वगैरे नाही छान आहे टेस्ट पण खूप छान. ॲक्च्युली कसं आहे मी सोलकिडी पियत नाही म्हणून मी बाकीच्या विचारतो बघ सोलकिडी कशी आहे. एक नंबर सोलकिडी नाही सर. तर आपलं आता जेवण झालं ना तर आता हे केक खायलाच पाहिजे डेझर्ट आयटम ॲज अ डेझर्ट. थँक यू ताई खूप छान टेस्ट आहे. आणि हा केक आपण बहुत बसलो होतो त्याने पण दिला काही ह्यांच्या स्टाफ आहे त्याने पण दिला. तर मंडळी आपलं मस्तपैकी मन भरून पोट भरून आपण जेवलेलो आहे. ॲक्च्युली पोट भरलं आहे पण मन नाही भरलं अशी अवस्था आहे. खूप छान ते पोट भरलं मन नाही भरलं आहे तेच तर म्हणतो तुला मी. खूप छान झालं जेवण. आपलं बिल पण आलेलं आहे आणि बिल आपलं झालं आहे टोटल 4061 म्हणजे 4060 बिल झालं आहे. आणि तुम्हाला आता हे बायफिकेशन करतो. मालवणी फिश फिंगर 230, पनीर टिक्का मसाला 200, प्रॉन्स फ्राय म्हणजे स्टार्टरवाला आयटम 250, चिकन थाळी 220, पॉम्प्लेट थाळी म्हणजे आपली पापलेट थाळी 550, सुरमय थाळी 320, प्रॉन्स थाळी 320, बोंबी थाळी 220, एक चपाती 12 रुपये, भाकरी 25 रुपये आणि वडे 50 रुपये. म्हणजे ॲक्च्युअल रेट्स वगैरे नॉर्मल आहेत. बाहेर पण आपण बाहेरला 300-350 रेट असतातच आहे. आणि हे रेट्स आहेत एसीचे. आपण एसी बोलतो ना एसीचे रेट्स आहेत. बाहेर कदाचित 25-30 रुपये कमी असेल. हो तेवढे रेट्स कमी असतील जरा. पण नक्कीच ट्राय करा. फॅमिली असेल ना तहीवाली जी रूम आहे ना एक नंबर सर्व मस्त बसाल. कमीत कमी 15 माणसं तर आरामात बसू शकतात तिकडे. आपण टोटल 10 माणसं तरी होतो. 10 माणसाचं बिल झालं 4000 म्हणजे ऑलमोस्ट 1 माणूस 400 रुपये खाल्लेला असा हिशोब होतो. एक नंबर म्हणजे आमच्या बर्थडेच्या काय म्हणतात त्याला हा निमित्ताने सर्व आपण भेटलेलो आहोत. आपण आता मंडळी फायनली आपण बिल वगैरे भरून झालेलं आहे. निघतोय आपण आणि आपले ओनर इकडे आपल्याबरोबर आहेत. संतोष बालकृष आपल्याबरोबर आहेत. सर्वात अगोदर म्हणजे खूपच छान जेवण तुमचं आणि तुम्ही खूप चांगली गोष्ट केली की गिरगावमध्ये आपल्या नॉन लोकल कारण खूप कमी ऑप्शन आहेत आपल्या गिरगावमध्ये नॉनवेजसाठी. आणि हे तेच गोमंत कधी माहिती आहे तुमचं त्याच्यात. ओके ओके. तर इकडे तुमची काय स्पेशलिटी वगैरे काही प्रॉन्स झाले एक एक होते फिशचे सर्व पदार्थ एकदम A1 प्रतिम असतात आणि टोटली फ्रेश. टोटली फ्रेश हो ही गोष्ट बघितली आहे आम्ही. मी हे केलं आहे रिझनेबल रेट आणि व्हेरी क्लीन. ही गोष्ट रेट पण एकदम रिझनेबल आहे. ते आपण नॉर्मल 350 रेट वगैरे आहेत. आणि डिलिव्हरी वगैरे तुम्ही करतात सर. होम डिलिव्हरी पण करतात. टेकअवे पण आहे. टेकअवे वगैरे पण आहे. आणि स्विगी झोमॅटो वगैरे सर्व इकडून वर्केश्वर वर्लीपर्यंत आमचं जेवण जातं. तिकडून बँड्रा कार थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं. आम्ही इकडे तर बेत केला. मी मध्ये आलो होतो खूप आवडलो होतो. थँक्यू. मंडळी निघायच्या अगोदर तुम्हाला मी किचन पण दाखवतो केवढं क्लीन आहे ते. आपण आज जाऊया. हा तिकडे सर्व तुमचं जेवण वगैरे प्रॉपर बनतं वगैरे. आमचे मेन शेफ राजू. नमस्कार. जेवण खूप छान आहे सिरियस. आणि हे अमित साहेब आहेत. आणि हे आमचे मेन इन्चार्ज किचन मॅनेजर. अच्छा हे मेन इन्चार्ज मेन मॅनेजर हे. ओके ओके. नारायण म्हणून. खूप छान आहे. म्हणजे सर्व अरेंजमेंट खूप छान केलेली आहे. एक नंबर आहे. असंच ठेवा म्हणून आम्ही सर्वांना सांगतो. हा घरीच जेवतो असं वाटतं ऍक्च्युअली सिरियसली. अरे किचन वगैरे पाहण्यासाठी असं घरचंच किचन काय वाटतं खरोखर मस्त. खूप छान केलं आहे सिरियसली. अप्रतिम आणि थँक्यू सर्वांना. व्हेरी हॅपी बर्थडे. जेवण तर छानच आहे पण सर्व्हिस पण फास्ट आहे. लगेच जेवण येतं. आणि सगळ्यात म्हणजे इकडची माणसं खूप छान आहेत बोलायला. सर्व्हिस तर पटापट येते आणि खूप छान आहेत बोलायला सगळे.
चला थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच। तर मंडळ फायनली इकडून निघतोय आपण। हे जेवण आवडलं वाटत काय काय प्रसाद काय ऑल ओके थँक यू मस्त होते मजा आली आणि हो बर्थडे घाल इकडे बर्थडे घाल हमू जे आवडलं जेवण आणि ट्रीट कशी वाटली थँक यू व्हेरी माझं आवडतं हॉटेल आणि आवडतं फूड थँक यू सो मच। आणि सर आपलीच माणसं होते बरोबर आपली फुल फॅमिली। तर मंडळी आपण खूपच हॅपी नोट वर हॅपी बर्थडे आणि थँक यू फॉर युअर ट्रीट थँक यू फॉर युअर केक गाजू। तर मंडळी आपण खूपच हॅपी नोट वर आपला हा व्लॉग संपवतो। नक्कीच तुम्ही सजेस्ट करीन कधी पण तुम्ही गिरगावात आलात किंवा गिरगावात राहत असाल आणि हा व्लॉग तुम्ही पाहत असाल तर नक्कीच या हॉटेलला भेट द्या अप्रतिम जेवण आहे। तर भेटू आपण नेक्स्ट अशा काहीतरी वेगळ्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा बाय।